तर आपण पाहतो एक महत्वाची अपडेट आता समोर येते. देशात सर्व निवडणुका या ईव्हीएम वरच होणार आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात. तर व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यात. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे व्हीव्हीपॅट स्लिपसह ईव्हीएमद्वारे 100% मतं जुळवण्याच्या मागणीला सुद्धा हा मोठा धक्का मानला जातोय. तर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या दोन्हींची 100% पडताळणी करता येणार नाही असंही कोर्टानं म्हटलंय. यूनिट्स की बर्न्ट मेमोरी को एग्जामिन करने का नंबर टू या नंबर थ्री कैंडिडेट दरखास्त दे सकता है और उसको फिर एक टेक्निकल टीम एग्जामिन करेगी, लेकिन उसका खर्चा उस कैंडिडेट को देना होगा जो उसकी मांग करता है. ये कह के उन्होंने ये सारी पिटिशन डिस्पोज ऑफ कर दी. दरम्यान ईव्हीएम विरोधात जनाक्रोश असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. न्यायालयानं काळजीपूर्वक हा विषय समजून घ्यायला हवा होता असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. निवडणूक आयोगासह न्यायालयावर दबाव असू शकतो असंही मोठं विधान संजय राऊतांनी केलंय. ईव्हीएम विरुद्ध पब्लिक क्राय, जनाक्रोश, आणि अनेकदा न्यायालयानं पब्लिक क्रायची दखल घेऊन निर्णय दिलेले आहेत. ज्या लोकशाहीमध्ये निवडणुकांच्या प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास नाही, ती लोकशाही काय कामाची? न्यायालयानं समजून घ्यायला हवा होता हा विषय काळजीपूर्वक. पण गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भात लोक रस्त्यावरती उतरून आंदोलनं करत आहेत आणि हा पब्लिक क्राय जर न्यायालयापर्यंत पोचला नसल्याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोगासह न्यायालयावर सुद्धा या विषयावर दबाव असू शकतो. तर ईव्हीएम बंद पडणं म्हणजे मोदीकृत भाजपचं हे षडयंत्र असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय. अमरावतीमध्ये अघोरी कृत्य घडण्याची शक्यता असल्याचा सुद्धा दावा या ठिकाणी संजय राऊतांनी केलाय. दरम्यान ईव्हीएम बिघडावरून संजय राऊत यांनी हे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. मतदानावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडाच्या घटना घडल्या आणि त्यावरच संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. हे वारंवार होत आहे किंवा केलं जाईल, वर्धा असेल, अमरावती असेल, अमरावतीमध्ये तर कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं. वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली. ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो. आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झोंडे येऊन उभ्या राहतात. या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचं एक षडयंत्र आहे.